सत्तेवर आल्यास निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास 2 दिवस कारागृहात टाकू असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यवतमाळच्या दिग्रस येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आंबेडकर बोलत होते. निवडणूक आयोग भाजपाचे हस्तक म्हणून काम करीत असल्याचा घणाघाती आरोप देखील प्रकाश आंबेडकरांनी केला. पुलवामा हल्ल्यात 40 सैनिकांचा जीव गेला अशा बेजबाबदार पंतप्रधानांना आणि सेना भाजप सरकारला पुन्हा सत्ता द्यायची का, हे सैन्याचाही बळी द्यायला निघालेत. आणि निवडणूक आयोग म्हणतो पुलवामा बद्दल बोलायचं नाही, आम्ही बोलणारच, आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानानं दिलाय, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांसमोर केलं. शिवाय आम्ही 2 सत्तेत आल्यावर KG-PG पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असेल आणि RSS तुरुंगात असेल, असंही ते म्हणाले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा आहे, पण पुन्हा आंबेडकरांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.